कोपरगाव शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात गोळीबार झाल्याची घटना गुरुवारी घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका तरुणाने केलेल्या गोळीबारात तनवीर बालम रंगरेज नामक तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत असून जखमी तरुणाला उपचारासाठी नाशिक येथे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमणे, कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे आपल्या फौज पाट्यासह दाखल झाले आहे. गोळीबार कोणी केला, कोणत्या कारणामुळे केला हे अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास शहर पोलीस करत आहे. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा.